देवती नायकं वक्रतुण्डपाकाय सूर्यकोटिसमदभ निर्वित्तकृतेव सर्वकार्येषु सर्वदा। माननीय संघाचे कार्यसाहेब यांना विनंती करतोय, आपण एक प्रतिनिध पूजन करणार आहात, एक गणरायाकडे आपण आराधना करीत आहोत, एका एका इव्हेंटचा सुरुवात करत आहोत, प्रारंभ करत आहोत। तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी शुभ हस्ते दीप प्रज्वलन करा। देशभक्तीचा स्वाभिमान आणि अभिमान आपण नक्कीच अनुभवलेला आहे। प्रत्येक भारतीय आपल्या देशाप्रती त्यागासाठी तत्पर असतो। तर सर्वांनी संग्रामजी मोरे साहेब, त्याचबरोबर सर्वांनीय संग्रामजी कारे साहेब, त्याचप्रमाणे आनंदजी साधू साहेब, सन्माननीय सुनीलजी जाधव साहेब, माजी सरपंच सूर्यकांतजी चांदोरे, शाखा प्रमुख। तर मी मान्यवरांना विनंती करतो, आपण आपल्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करायचं आहे। सभाजी दर्शनाताई, त्याचप्रमाणे उंदनाताई, सन्माननीय तारे, सन्माननीय मोरे साहेब, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना करण पाटील त्याचप्रमाणे भरत पाटील यांना विनंती करतोय। आपण श्रीफळ वाढवायचं आहे आणि मान्यवरांना विनंती करतोय, आपण पेशंटच्या पूजनासाठी तिच्या मैदानावरती खेळपतीकडे जायचंय। करण पाटील त्याचप्रमाणे भरत पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय, आपण श्रीफळ वाढवायचं आहे। प्लीज करण पाटील, भरत पाटील विनंती असेल देव महाराष्ट्र दोरगडा आणि उंचाई वाचेरे आपण कोलकात्याच्या दोन्ही बाजूने आपण एका रांगेत उभं राहायचं आहे। कारण त्या ठिकाणी आमचे उपस्थित मान्यवर येत आहेत आणि त्या ठिकाणी आपली ओळख केली जाईल आणि या ठिकाणी श्रीफळ वाढवला जातोय आणि या स्पर्धेचं या ठिकाणी उद्घाटन सोहळा बुजवून आपण पाहतोय। वसंत पाटील असेल, सुनीलजी जाधव साहेब असेल, पुन्हा मान्यवर विनंती करतोय। धनंजी पाटील आपण सर्वांनी या ठिकाणी श्रीफळ वाढवायचे आहेत आणि सन्माननीय संग्रामजी मोरे साहेब, सन्माननीय संग्रामजी तारे साहेब, सन्माननीय दर्शनताई, रंगनाथताई, आनंदजी पाटील, सर्वजी चांदोरे, वसंत पाटील साहेब, प्लीज आपण पुढे याच्या या ठिकाणी श्रीफळ वाढवायचं। सन्माननीय सरजी पाटील यांच्याही सुद्धा असे श्रीफळ वाढवलं जातो। मान्यवर मुंबईने मैदानावरती खेळपट्टीकडे जायचं आहे। आपण त्या ठिकाणी खेळपट्टीवरती दोन्ही बाजूला ज्या एष्ट्या आहे त्या एष्ट्या
हेलो ये हो गया तिकड़ तिकड़ नहीं होता जरा समझ लो बोल हो गया सर तुम्ही तो मेरा बाबा ना मुझे ये डायरेक्ट गए घेऊ नका माणसं आके हेलो आरो जरा पळले करा ना हॅलो आल्यावर फुडून लागत हॅलो तसा तो विषय नाही काय मोठी मोठी माणसं आहेत ना तुम्ही नाव सांगत जा आम्ही नाव योग्य कीर्तने हे आखी हॅलो हे माईक बंद झाला बघ रे जात आहे अनेक मान्यवर मंडळी आहे त्या ठिकाणी सन्माननीय वसंतजी पाटील असते सन्माननीय या गावातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशी मंडळी आपण पाहत आहोत सन्माननीय सुरेश पाटील सुरेश कांबेरे उत्तम सुतार शिवाजी वडवकर महेंद्र पाटील करण पाटील करत पाटील जयदास पाटील नरेश पाटील सन्माननीय वसंत पाटील सन्माननीय रतन धामणे त्याचप्रमाणे सन्माननीय सरेशजी पाटील एम डी पाटील हनुमान मागे विश्वासजी पाटील बाळकृष्ण नागलेकर राजेश माळी प्रदीप वडवकर नक्कीच मुख्य प्रवेशद्वाराजवळ कोणीतरी वाहन उभं केलेलं आहे कृपया आपण तिथे वाहन उभी करू नयेत सन्माननीय बबनजी माळी माणिकजी तरणे सुरेश पाटील आदेश तरणे श्याम गंदे विलास सुतार नरेश पाटील मदन मागे भगवान जाधव सुरेश मागे रंगनाथ पाटील सन्माननीय रमेश मागे देवानंद माळी भरत मागे विलास बजागे सारा मान्यवरांना विनंती करतोय आपण साऱ्यांनी नक्कीच अनिलजी रामचंद्र पाटील प्रसिद्ध उद्योजक माणिकजी तरणे तर मी आदरणीय सन्माननीय चंद्रनजी मोरे साहेब आमदार भिवंडे ग्राम
केले जात आहे त्यांच्यासमवेत सन्माननीय सैनजीत तारे साहेब त्याचप्रमाणे गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय सौभाग्यवती दर्शनाताई अनिल पाटील त्याचप्रमाणे उपसरपंच वंदनाताई माळी जगदीशजी शास्त्री यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे ड्रोनच्या माध्यमातून हवाई मार्गानं या स्पर्धेचं कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतंय. शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवला जातोय. साईनाथजी तारे साहेब यांचे हात या स्पर्धेमध्ये श्रीफळ वाढवत आहेत. सन्माननीय जयरामजी जाधव हे आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय अनेक मान्यवर मंडळी श्रीफळ वाढवण्यासाठी पुढे येत आहेत. सन्माननीय बाळकृष्ण नागलेकर साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय अनिलजी रामचंद्र पाटील या ठिकाणी श्रीफळ वाढवत आहेत. त्याचप्रमाणे एकापाठोपाठ एक मान्यवर मंडळी रतनजी धामणे हे सुद्धा आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवत आहेत. सन्माननीय सुनीलजी जाधव माजी सरपंच यांचेही हात या ठिकाणी लागता आहेत. श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे आयोजित एस के ट्रॉफी अतिशय मानाची सन्मानाची ही स्पर्धा प्रतिष्ठेची आणि या प्रतिष्ठेच्या सन्माननीय उत्तमजी सुतार सन्माननीय महेंद्रजी पाटील जगदीशजी शास्त्री सुनीलजी जाधव विलासजी सुतार नक्कीच मान्यवर मंडळी आणि या ठिकाणी सन्माननीय अतिथी आपण पाहतो हस्तांतरण करता आहेत. जय महाराष्ट्र बहिरगाव संघाशी हस्तांतरण करताना सन्माननीय साईनाथजी तारे साहेब सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी ओमसाई वाशेरे हा प्रतिस्पर्धी संघ असेल तर दोन्ही संघांच्या दरम्यान पहिली लढत उद्घाटनीय सामना रंगला आणि आमचे सन्माननीय अतिथी शांतारामजी मोरे साहेब सन्माननीय साईनाथजी तारे साहेब दोन्ही संघाच्या खेळाडूंची ओळख करून घेत आहेत. मोरे साहेब गोलंदाजीसाठी सज्ज होतील तर सामोरे जाणार आहेत उद्घाटनीय चेंडू खेळण्यासाठी साईनाथजी तारे साहेब. तर आपण पहिले नक्कीच सन्माननीय चंद्रमजी मोरे साहेब सन्माननीय साईनाथजी तारे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. नाणेफेकी करण्यासाठी कृपया ग्रे कलरची एक गाडी ही प्रवेशद्वाराजवळ उभी आहे. प्लीज कोणाची गाडी असेल तर तिथून आपली ती गाडी दूर करायची आहे कारण आपल्या गाडीमुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होणार आहे. प्लीज ग्रे कलरची कोणाची गाडी असेल तर गाडी आपण तिथून दूर करायचे. नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय मोरे साहेब चेंडू हाताळत आहेत तर सामोरे जात आहेत साईनाथजी तारे साहेब.
दोन्हीही खेळाडू आहेत क्रिकेटचे, आणि क्रिकेटची आवड क्रिकेटपासून कोणी दूर राहू शकत नाही याची प्रचिती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आता मात्र आपण पाहतोय कुंडलींच्या क्षेत्राच्या थोडासा मागे चेंडू पडला होता, चांगली उसळी प्राप्त केली आणि या चेंडूवरती प्रहार करता येत नाहीये. सैनजी तारे साहेब पुढच्या चेंडूला सामोरे जात आहेत. आता मात्र आणखी एका चांगल्या चेंडूची हाताळणी झाली. चेंडू पडला होता गुंडलिंग थोडासा पुढे आणि चांगली उसळींच्या जोरावरती आपण पाहतोय सुरेख चेंडू. पुढचा चेंडू सज्ज आहेत मोरे साहेब गुलंदाजी तर फलंदाजीसाठी सैनजी तारे साहेब. आता मात्र एक संधी होती परंतु हाही चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. नक्कीच कसलेले गोलंदाज आहेत शांतरामजी मोरे साहेब. क्रिकेटचा अनुभव आपण जर पाहिला तर दांडगा आहे त्यांच्याकडे. आता मात्र एक लो फोल्टात चेंडू हाताळला होता. एकही चेंडू हाताळलेला आहे त्याच्यावरती फलंदाजाला कोणत्याही प्रकारे मोठा फटका किंबोना बॅटेचाही स्पर्श पाहायला मिळत नाही. आता मात्र आपण पाहतो पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी. अभिनंदन नक्कीच दोन्ही संघाला विनंती करेन. आपण खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला यायचं आणि या ठिकाणी नाणेफेकी होणार आहे. या स्पर्धेचे करते धरते आपण पाहतोय ज्ञानेश्वर मागे यांची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला एसके ऑफिसचा लोगो. तर काही क्षणातच आपण नाणेफेकी करणार आहोत. सन्माननीय सैनजी तारे साहेब या ठिकाणी गोलंदाजी करतायत आणि थोडासा स्वेर चेंडू होता. फिटनेस अतिशय महत्वाचा आहे आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळते सैनजी तारे साहेब यांची फिटनेस. दरम्यान सुरेखने चेंडू टाकला तेवढा चांगल्या त्याने तटवलेला आहे. मोरे साहेबांनी दाखवून दिलं की ते कसलेले खेळाडू आहेत. राजकारणाबरोबर खेळाडू म्हणून त्यांची ख्याती नक्कीच चांगली आहे. एक चांगला आणि पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र एक डाव्या एसटीच्या बाहेर असलेला फोटो चेंडू जर होईल अतिशय